कोरोना आजारावरील कोविशिल्ड लस देण्याच्या कार्याला शनिवारी प्रारंभ झाला असून आमदार मंजुळताई गावित यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोविशिल्ड लस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यावेळी 100 व्यक्तींनी ही लस घेतली आहे. कोरोना आजारावरील कोविशिल्ड लस देण्याच्या कार्याला प्रारंभ झाला. आमदार मंजुळताई गावित यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोविशिल्ड लस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. एकूण 100 व्यक्तींना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली होती. याप्रसंगी माजी खासदार बापू चौरे, डॉक्टर तुळशीराम गावित, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती ॲडव्होकेट नरेंद्र मराठे, नगरपंचायत गटनेते ज्ञानेश्वर नगरे, नगराध्यक्ष अरविंद भोसले, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशुतोष साळुंके, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, काँग्रेसचे तालुका प्रमुख भानुदास गांगुडे, अमित नागरे, सुमित नागरे, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, किशोर वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी पी गोहिल, डॉक्टर जयंतराव अहिरराव, डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर राहुल भोसले, अक्षय सोनवणे, बाळा शिंदे आदींसह ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिवसापासून आणि गेल्या वर्षभरापासून पूर्ण जग, संपूर्ण जग हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण हैराण झालेलं होतं. परंतु आपल्याला अनेक दिवसांनी, अनेक वर्षांनी, अनेक काळाने आपल्याला खूप वाट पाहावी लागली आणि तो आजचा हा यशाचा दिवस आज आपल्याकडे आज आलेला आहे. आणि ही लस कोरोना 19 आजारावर आज आपल्याकडं संपूर्ण देशभर म्हणजे पूर्ण भारतात आपल्याला ह्या लसेचं मोहीम आज आपल्याला चालू केलेली आहे. आणि आपल्या धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात आज आपण या ठिकाणी साक्रीच्या आरोग्य केंद्रावर त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. थोड्याच वेळात ते लसीकरणाला सुरुवात होईल असं मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करून देते. अनेक दिवसापासून ह्या कोरोनाच्या याच्यामुळे प्रादुर्भावामुळे अनेक जणांना याची भीती वाटत होती आणि सगळेच हैराण झालेले होते. परंतु आजपासून हे लसीकरण केल्यापासून याच्यात ही बऱ्यापैकी भीती दूर झालेली आहे. एमडीटीव्हीसाठी जितेंद्र जगदाळे, साक्री, प्रतिनिधी.